सोलापुरातील श्री भद्राद्री कोदंडराम संस्थेच्या वतीने सोलापूर ते श्री क्षेत्र भद्राचलम पर्यंत सायकल यात्रा मागील 5 वर्षापासून संपन्न होत आहे. जास्तीत जास्त युवकांनी या धार्मिक राम यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन गीती मंदिर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आले. श्री भद्राद्री कोदंडराम संस्था दरवर्षी सोलापूर ते श्री भद्राचलम येथे सोलापूर ते श्री क्षेत्र भद्राचलम सायकल यात्रा काढतो. यंदा हे 5वा वर्ष आहे. भद्रांगल विश्व हिंदू परिषद यांच्या अंतर्गतमध्ये श्री भद्राद्री कोदंडराम संस्था यांनी संचलित आम्ही हे यात्रा काढतो. ही यात्रा 670 किलोमीटरची आहे. दररोज 60 ते 70 किलोमीटर सायकल चालवून 10व्या दिवशी आम्ही भद्राचलमला पोचतो. तिथून 2 दिवसात रिटर्न होणार. 11 मार्च 2024 ते 22 मार्च 2024 सुरुवात विनायकनगर राम मंदिर पासून इथे निघत आहे. ही यात्रेचं 5वा वर्ष आहे आणि याचे संस्थापक अरुण गाजुल आहेत आणि यांचे आदर्शस्तंभ सत्यनंद कुंडल महाराज आहेत. हा 5वा वर्ष आहे. दरवर्षी आमचे कार्यकर्ते सोलापूर ते भद्राचलम 700 किलोमीटर सायकल यात्रा करतात. 10 दिवस सतत सायकल यात्रा करून भद्राचलमला समाप्ती होतो. आणि यात्रा ह्याच्यासाठी करायला लागलो की तरुण पिढीमध्ये रामभक्ती निर्माण व्हावं आणि रामभक्तीचा प्रसार आणि समाजातील वाईट प्रवृत्तीचा तिरंगली देण्यासाठी रोजच्या धकधकीत जीवनातून काही काळ रामभक्ती सानिध्यात राहावं आणि ही यात्राचा मेन संकल्प आहे. जसा सुप्रीम कोर्टामार्फत अयोध्या जन्मभूमीचा निकाल लागला, आज इथे भव्य मंदिर झालं, तसेच काशी आणि मथुरा मुक्त होऊन भारत अखंड हिंदू राष्ट्र व्हावं हे संकल्प आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय करे वीर बजरंगी. जय राम.